नमस्कार सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज दहा फेब्रुवारी आतापर्यंतच्या काल जिल्ह्यात सरपंच व उपसरपंच निवड करण्यात आली अपवाद वगळता स्थानिक नेत्यांच्या समर्थकांनी या निवडींवर वर्चस्व राखले दरम्यान ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्यासाठी राज्यात आता तालुका स्तरावर दर तीन महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावातील जनतेचे प्रश्न समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या एकवीस संचालकांपैकी चार जागा आधीच बिनविरोध झाल्या आहेत उर्वरित सतरा जागा बिनविरोध काढता येतील का याची चाचपणी मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये घेतली जिल्ह्यातील नेते त्यांच्या भेटीसाठी पोहोचले होते या चाचपणी बैठकीला मंत्री प्राजक्तनपुरे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलताताई कोले माजी आमदार चंद्रशेखर गुले माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार राहुल जगताप विद्यमान चेअरमन सीताराम पाटील गायकर श्रीरामपूरचे उपनगराध्यक्ष करण ससाने आदी पोहोचले होते मंत्री थोरात व तनपुरे यांनी समीकरणांचा आढावा घेतला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदवीच्या प्रथम सत्राची परीक्षा पंधरा मार्चपासून ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या परीक्षेची पद्धत काय या असेल याचा निर्णय उपसमितीचा अहवाल आल्यानंतर काही दिवसात स्पष्ट होणार आहे राज्यातील सहकारी संस्थांसह नगर जिल्ह्यातील दोन हजार वीसमध्ये मुदत संपलेल्या सर्व सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता आहे नगर जिल्ह्यातील एक हजार नऊशे सोळा संस्था निवडणुकीसाठी पात्र आहेत करोना लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्वनियोजनाप्रमाणे संपत नसल्याचे लक्षात येताच आरोग्य यंत्रणा जागी झाली आहे त्यामुळे पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी घाई सुरू झाली आहे यासाठी आज एकाच वेळी जिल्हा परिषदेच्या अठ्ठेचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्रांवर चार हजार आठशे आणि नियमित सत्तावीस केंद्रांवर दोन हजार सातशे जणांचे करोना लसीकरण होणार आहे एका दिवसात सहा हजार पाचशे डोस देण्याचे उद्दिष्ट आहे यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांसह पोलीस व महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या दे देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार